हरिओम श्री राम अमरनाथ। माझं नाव चेतन तांडे, मी कुलाबा उपासना केंद्रामधून आहे। बापू नेहमी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला कधीच टाकणार नाहीये, हे मी खूप अनुभवलेलं आहे आणि प्रत्येक दिवशी अनुभवतो। इवन दो असा एक संध्याकाळ येते की तेव्हा मला कळते अरे माझ्याकडे अनुभव गेला, मला सुद्धा कळलं नाही। म्हणजे बापू नेहमी बोलतो ना मी तुझ्या पुढे आहे आणि तू नेहमी पुढेच असतो आणि पाठीशी प्रत्येक प्रॉब्लेमला तो सोल्युशन घेऊनच येतो। फक्त मला एवढाच प्रॉब्लेम असतो की मला तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि तो शक्ती सामर्थ्य मला बापूही सांगतो, बापूही देतो। पण त्याच्या अगोदर माझा अनुभव सांगण्यापेक्षा मी माझ्या आईचा अनुभव सांगेल, कारण सुरुवात तिकडूनच झालेली होती। माझ्या आईचं नाव वर्षा वीरा तांडेल, कुलाबा उपासना केंद्रातूनच आहे। एकदा खूप वर्षा अगोदर म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा घरामध्ये फक्त पप्पा होते आणि पप्पाची इन्कम तेवढी नव्हती आणि घरात खूप भांडणं वगैरे असायची। जे रेग्युलर खर्च होतात त्याच्यासाठी दिवसभर ते पैसे पुरायचे नाही, तेव्हा आई रात्री रोज रडायची। मग आईने हळूहळू बाजार चालू केलेला, पण त्याच्यामध्ये पण दिवसाला संपूर्तील असे पैसे सुद्धा भेटायचे नव्हते आणि त्याच्यामध्ये भांडणं, परत पप्पाची इन्कम एवढी नव्हती म्हणून रेग्युलर खर्च व्हायचे नाहीये। मग तेव्हा आई नेहमी देवांकडे हात घ्यायची की काहीतरी मार्ग काढ, काहीतरी मार्ग काढ। तेव्हा असं असताना आपल्या उपासना केंद्रामधून शोभा गिरा राव ते आईंना भेटले आणि त्यांना आईने सांगितलं, त्यांना अगोदरही कल्पना होती। मग ते म्हणाले की एक काम करा तुम्ही बापूंकडे अनिरुद्ध सद्गुरु अनिरुद्ध बापू केंद्राकडे या। आई म्हणाली ठीक आहे बघू एकदा अनुभव घेऊन बघूया, तर आपण एवढे केलं तर कोणीकडे असेल तर आपण बापूंकडे जाऊन बघूया। पण त्याच्या अगोदर जायच्या अगोदर बुधवार होता, तेव्हा आईने विचार केला अरे यार मी बुधवारी परत गेली तर माझ्या उद्याच्या बाजाराचा खर्च कसा निघेल शुक्रवारच्या बाजाराचा, कारण तिकडे जाणार खर्च होणार की कसा खर्च निघेल। तर आई बोलली ठीक आहे जाऊन बघू एकदा अनुभव घेऊन घेऊया। तेव्हा आई फर्स्ट टाइम बापूंकडे गेली आणि उपासनाला बसली, प्रवचनाला बसली। जो प्रवचन बसत असताना बाप असं वाटतं की बापू आणि आई दोघांचा संवाद चालू आहे, बापू आई जे मनात बोलते तिकडून बापू असे आन्सर देत चालले असा एक अनुभव येत होता। तो अक्षरशः त्या प्रवचनामध्ये रडत गेली की मला आणि मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या बापूंकडे भेटत गेलेली। नंतर प्रवचन संपलं, आरती झाली, नंतर आई घरी निघाली। तर घरी रिक्षामध्ये बसताना हात विचारत अरे यार माझे हे पैसे खर्च झाले तर आता पण उद्या बाजाराचा विचार काय करू। तेव्हा आई जेव्हा रिक्षातून खाली उतरते तेव्हा आईला 500 रुपये भेटले। आणि ते 500 रुपये जेव्हा भेटले तर आई बोलते खरोखर बापू तुम्ही आहेत। मग तेव्हा आईला एक अनुभव आला आणि अजून सुद्धा त्या 500 रुपयांनी जेव्हा आईने तो संसार सुरू केला एखाद्या नव्याने तो अजूनपर्यंत कधी येण्या झाला नाही। म्हणजे कधीही कमी असले तर बापू कुठून ना कुठून अरेंज करून आईनं मदत करून जातो, रेग्युलर खर्चामध्ये अनुभव येत जातो। हा आलेला माझ्या आईचा एक अनुभव। हरिओम श्रीराम अमरनाथ।